नमस्कार, स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। कार्तिक एकादशीचा उपवास जवळ आला आहे, थंडीलाही सुरुवात झालेली आहे। उपवास असो वा नसो, आपल्या सर्वांचीच आवडती अशी शेंगदाण्याची क्रश चिकी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। चला सुरुवात करूया। क्रश चिकीसाठी आपण 200 ग्रॅम म्हणजे 1.25 कप शेंगदाणे इथे घेतलेले आहेत, ते आपण भाजून घेणार आहोत। पण त्यावर भाजल्यानंतर जे डाग दिसतात ते दिसू नये म्हणून 1 टेबलस्पून पाणी आपण त्याला लावून घेत आहोत आणि आता ते व्यवस्थित भाजून घेऊया। चिकीसाठी आपण 200 ग्रॅम साधाच गूळ बारीक चिरून घेतलेला आहे। या चिकीसाठी चिकीच्या गुळाची आवश्यकता नाही। चिकी नरम राहावी म्हणून 2 टेबलस्पून तूप आपण इथे वापरणार आहोत। आणि स्वादासाठी आपण 6 वेलची घेतलेली आहेत, त्यांची साल काढून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झालेले आहेत। आपण त्याला पाणी लावलेलं असल्यामुळे नेहमी जसे आपल्याला शेंगदाण्यावर डाग दिसतात ते इथे तुम्हाला दिसणार नाहीत। हे शेंगदाणे आता आपण ताटात काढून घेऊ आणि त्याची साल काढून घेऊया। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे आणि वेलची टाकून घेत आहोत। हे आपण पल्स मोडवर बारीक करून घेणार आहोत। पल्स मोड उपलब्ध नसेल तर आपण मिक्सर चालू बंद असं थोड्या वेळासाठी करून दाण्याचा कूट करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे कोरडं आणि जाडसर असं दाण्याचं कूट बनवून घ्यायचं आहे। शेंगदाण्यांना तेल सुटेपर्यंत मिक्सरमध्ये फिरवायचं नाही आहे। पाक बनवण्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप मी घालून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण गूळ घालून घेत आहोत। आपली चिक्की मस्त नरम व्हावी म्हणून आपण तूप आणि त्यासोबत 1 टीस्पून पाणी यात घालून घेतो आहे। आता हा गूळ आपण मंद आचेवर व्यवस्थित विरघळू देणार आहोत। गूळ व्यवस्थित विरघळला आहे, आता आपण मध्यम आचेवर हा पाक शिजवून घेत आहोत। जोपर्यंत गुळाला बुडबुडे येत नाहीत तोपर्यंत हा शिजवायचा आहे। आपल्याला मऊ चिक्कीसाठीचा पाक बनवायचा आहे हे लक्षात ठेवायला हवे। आपला पाक तयार होतोय, तोवर आपण ट्रेला तूप लावून घेऊया। हे बघा, गुळाला चांगला फेस आलेला आहे। आपला हवा तसा पाक तयार झाला की नाही ते आपण चेक करणार आहोत। यातले थोडेसे पाकाचे थेंब या वाटीमध्ये घालून मी ते बघून घेते। आपल्याला मऊ असा गोळीबंद पाक हवा आहे, बघूया झालं की नाही। हे पहा, एकदम परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये दाण्याचा कूट घालू शकतो। पाक तयार झाल्या आपण गॅस बारीक करून घेणार आहोत आणि दाण्याचा कूट घालून तो व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता गॅस बंद करून घेऊ। हे मिश्रण व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आता आपण हे ट्रेमध्ये ओतून घेत आहोत। चिकीचं हे मिश्रण ट्रेमध्ये आपण व्यवस्थित पसरवून घेऊ आणि हे गार करायला ठेवूया। हे मिश्रण कोमट झाल्यानंतर आपण हे
मार्किंग करून घेऊया की पूर्ण गार झाल्यानंतर ट्रेमधून काढायची आहे। कशी वाटली आजची क्रश चिकीची रेसिपी? ही चिकी तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील। चला भेटू लवकरच, बाय।